समुद्रातील तेल आणि वायू क्षेत्रात जगभरात एकात्मिक अभियांत्रिकी खरेदी बांधकाम आणि स्थापना या सेवा सुविधा पुरवणाऱ्या जागतिक स्तरावरील अग्रणी मॅकडरमॅट इंटरनॅशनल कंपनीचं पुणे येथे पहिल्या डिजिटल इनोव्हेशन केंद्राचं उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे, महाराष्ट्र विधानसभा सदस्य स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं. समुद्रातील तेल आणि वायू प्रकल्पांमध्ये कायापालट करण्याच्या दृष्टीनं नाविन्यपूर्ण डिजिटल उपाययोजना विकसित करून त्यांचा वापर करणं हे मॅकडरमॅटचे उद्दिष्ट आहे. तसेच या सुविधेमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी देखील उपलब्ध होतील असा विश्वास मॅकडरमॅटचे उपाध्यक्ष व मुख्य माहिती आणि डिजिटल अधिकारी आकाश खुराना यांनी दिले. हे डिजिटल इनोव्हेशन केंद्र मॅकडरमॅटच्या मदतीसाठी तंत्रज्ञान केंद्र म्हणून काम करेल. तसेच प्रगतीपथावर असलेल्या भारताने मॅकडरमॅटच्या जागतिक स्तरावरील डिजिटल पुढाकाराला संपूर्ण सहकार्यदेखील करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्तमान आणि भविष्यातील ग्राहकांना ऑफशोअर आणि खोल समुद्राच्या क्षेत्रातील APCIमधील सर्वोत्कृष्ट डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं हे या केंद्राचं ध्येय आहे. मॅकडरमॅट कंपनीच्या आजच्या पुण्याच्या उद्घाटन प्रसंगी आम्हाला खूप आनंद होतो की एक नवीन दालन आणि नवीन क्षेत्र आहे. हा लोकल जॉब नाही आहे की कुठेतरी वर्कशॉप टाका आणि काम मिळवा किंवा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची ही योजना आहे. आणि कंपनीचं ज्या 20 देशात काम चाललं आहे आणि भविष्यकाळात अजूनही चालेल, विशेषतः हे काम ऑइल आणि गॅसच्या संदर्भात आहे की ज्याला भविष्यकाळामध्ये खूप मोठा स्कोप आहे. मला असं वाटतं की ह्या कंपनीच्या माध्यमातून जरी जॉब क्रिएशन असलं तरी असे इंजिनियर तयार होतील किंवा ज्यांना काम मिळेल की भविष्यकाळामध्ये रोजगाराच्या प्रश्नाबरोबर देखील एक नवीन क्षेत्रामध्ये भारतातली मोठी एंट्री होईल. आता परदेशात आहेत आणि पुढच्या काळामध्ये गॅस आणि ऑइलचं महत्त्व, कारण त्याला रिप्लेसमेंट शोधण्यापर्यंत त्याची आत्ता तीव्रता आहे, होईल निश्चितपणे. पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये ज्या ज्या कंपन्या येतात त्या कंपन्यांना त्यांचं इथलं काम व्यवस्थित चालण्याकरता अनेक छोटे मोठे प्रश्न असतात, लोकल लेवलपासून स्टेट लेवलपर्यंत ते सोडवण्याचं काम मी आणि माझे सहकारी बापू आम्ही करू. आणि पुण्यामध्ये अधिकाधिक उद्योग येतील आणि पुण्यातल्या लोकांना जॉब ॲज वेल ॲज ट्रेनिंग देखील, कारण सगळ्यांनाच जॉब देता येईल असं नाही. ट्रेन झाल्यानंतर माणसं बिझनेस पण करत असतात, तर त्याचं एक उत्तम सेंटर होईल. आणि मला विशेष आकाश खुरानांचे आभार मानले पाहिजेत की साऱ्या जगभर ते आत्ता फिरतात आणि पुण्याची निवड त्यांनी केली. निश्चित त्याच्यामागे एक चांगला हेतू आहे की पुण्यातलं औद्योगिक वातावरण असेल, मार्केटिंगच्या संदर्भात असेल, ट्रेनिंगच्या संदर्भात असेल, एकंदरच एस्टॅब्लिशमेंट पुण्यात करण्याच्या संदर्भात त्यांनी पुणे निवडलं. याचाच अर्थ आज देशात आणि राज्यात पुणे एक क्रमांकावर आहे, महाराष्ट्र एक क्रमांकावर आहे, त्याचं हे द्योतक आहे. आम्ही मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो. बऱ्याच मॅन्युफॅक्चरिंग युनिट येत असतात, परंतु हे पर्टिक्युलर जे फील्ड आहे ऑइल अँड नॅचरल गॅस, ते अतिशय महत्त्वाचं असं फील्ड आहे. आपण जर पाहिलं तर आपलं जे फॉरेन एक्सचेंज आहे, मॅक्झिमम फॉरेन एक्सचेंज जे ऑइलमध्ये जात असते, आणि म्हणून याच्या माध्यमातून काही इंजिनियर्स इथे ट्रेन होतील जे पुढे अनेक प्रकारचं सहाय्य देशालासुद्धा करू शकतील. म्हणजे एक साधं उदाहरण घ्या, सॅम पित्रोडा इंडियन इंटेलेक्चुअल जो वर्ल्डमध्ये फेमस होते ते इथे आले आणि एक मोठी क्रांती, ही जगभरातली सर्वात मोठी क्रांती, की त्या काळात फोन करायला तुम्हाला 2-2 तास थांबावं लागायचं, आज एखाद्या शेतातून सुद्धा लंडनला तुम्ही बोलू शकता. ही जी क्रांती झाली ते एका सॅम पित्रोडामुळे झाली. पण या कंपनीच्या माध्यमातून काही सॅम पित्रोडा, काही चांगले ट्रेन्स आमचे इंजिनियर्स होतील अशा प्रकारची अपेक्षा मी करतो. दुसरं आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आज इंजिनिअरिंगमध्ये जवळ 40-40 हजार सीट खाली आहेत. जी मुलं इंजिनियर झाले त्यांना जॉब्स नाही आहेत अशा प्रकारचं चित्र देखील आहे. आणि म्हणून हे एक असं फील्ड आहे की ज्या फील्डमध्ये स्पेशलाइज, म्हणजे एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड एज्युकेशन ज्याला बोलतात, मी आय सजेस्टेड देम की अशा प्रकारचे काही कोर्सेस, स्पेशलाइज कोर्सेस, म्हणजे आफ्टर द ग्रॅज्युएशन 6 महिने 8 महिने ऑइल रिगवर काम करणे, ऑइल रिगच्या डिझाईन्सवर काम करणे, ऑपरेशन मेंटेनन्सवर काम करणे, अशा प्रकारचे स्पेशलाइज कोर्सेस जर आपण काही आमच्या स्टेट गव्हर्नमेंटला किंवा केंद्र सरकारला सुचवले तर त्याच्यामधून ग्रॅज्युएट झालेले इंजिनियर्स पुढे आपल्याला निश्चितपणे
जॉब एम्प्लॉयमेंट मिळण्यासाठी खूप महत्त्वाचं काम त्याच्यामधून, आणि म्हणून मी वेलकम करतो, खूप स्वागत करतो. आम्ही दोघांनी अश्युअर केले की जितकं जास्त मदत करता येईल काही अडचणी असतील आम्ही करू. तो मॅकडर्मट इंटरनॅशनल एक ग्लोबल कंपनी आहे, अँड हम लोग इंडिया में ऑलरेडी काफी काम कर रहे हैं. हम लोग मेक इन इंडिया के ह्यूज सपोर्टर हैं, काफी बड़े सपोर्टर्स हैं. एंड इस सेंटर में हम लोग डिजिटल टेक्नोलॉजीज को यूज़ करके प्रोडक्ट्स बनाएंगे जो कि हमारी अपनी कंपनी के लिए यूज़ होंगे, हमारे कस्टमर्स के लिए यूज़ होंगे और पूरी ऑयल एंड गैस इंडस्ट्री में यूज़ होंगे. एज़ पार्ट ऑफ स्किल इंडिया इनिशिएटिव हम लोग, जैसे शिवतरे सर की सजेशन थी, वी विल बी ऑल्सो वर्किंग विद द लोकल यूनिवर्सिटीज. उनके साथ काम करके हम लोग रिसर्च एरियाज़ बनाएंगे और उनके कोर्सेज में अपने इनपुट्स प्रोवाइड करेंगे ताकि वो कोर्सेज एडजस्ट हो सकें. So that the people who are coming out of the universities, like engineers jo universities se aa rahe hain, they are more prepared, unko more taiyari hai before they even get into full time jobs. So that's what this center will focus on, and that's what we are looking to build partnerships with the local universities and local partners. Okay sir, ye iska matlab ye jo digital center hai, yahan se aapka jo 20 countries mein jo work chal raha hai wo pura yahan se operate kiya jayega? Nahi, so jo digital center se jo digital products banenge wo हर कंट्री में यूज़ किए जाएंगे. ये हमारा इंटेंट है. और जो हम लोग यहाँ पे प्रोडक्ट बनाएंगे टेक्नोलॉजीज यूज़ करके, इस सेंटर के लोग बनाएंगे यहाँ से यूज़ करके, वो ग्लोबली 20 कंट्रीज़ क्या पूरी विश्व में यूज़ किए जाएंगे, जहाँ जहाँ पे भी हमारे कस्टमर्स. सो पुणे हम लोगों ने मेनली, जब हम लोगों ने एनालिसिस किया बाकी सिटीज़ का कि कौन सी सिटी क्या प्रोवाइड करती है, पुणे स्टैंड्स आउट. पुणे अपने आप को डिस्टिंग्विश करता है बिकॉज ऑफ द एकेडमिक नॉलेज, एकेडमिक यूनिवर्सिटीज़ दैट एग्जिस्ट इन दिस एरिया. जितने स्टूडेंट्स यहाँ पे हैं, जिस लेवल ऑफ एजुकेशन दे आर गेटिंग, इट्स बाय फार वन ऑफ द बेस्ट. एंड ये हमारा एक मेन क्राइटेरिया था कि हमको टैलेंट जिस तरीके का चाहिए वो हमको पुणे यूनिवर्सिटी प्रोवाइड करती है. और वो टैलेंट काफ़ी कॉन्सनट्रेटेड है एक एरिया में, ऐसा नहीं है कि वो टैलेंट निकल के काफ़ी अलग अलग जगह पे जा रहा है, वो इस एरिया में अवेलेबल है. तो जब हम ये सेंटर खोलेंगे, हमें नई इमर्जिंग टेक्नोलॉजीज यूज़ करनी है, वो टैलेंट हम लोगों को आसानी से मिल सकता है यहाँ. प्लस इस एरिया का जो कल्चर है वो काफ़ी प्रोग्रेसिव है, काफ़ी वेलकमिंग है. जिस हिसाब से यहाँ पर हमारे मिनिस्टर्स ने आके हमको प्रोत्साहन दिया ये सेंटर खोलने में, अपनी इंकरेजमेंट दी, ऐसा वह जगहों पर नहीं होता. तो इसलिए हम लोगों ने पुणे सेंटर सेलेक्ट किया.